नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आता मी एक छोटीशी सिरीज सुरू करत आहे की ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत सायन्स पार्ट टू. आधी आपण सायन्स पार्ट टू पासून सुरुवात करूया, मग आपण पार्ट वनकडे जाऊया. तर सायन्स पार्ट टूमध्ये जे काही चॅप्टर्स आहेत त्या सगळ्या चॅप्टर्समधून कशा प्रकारचे प्रश्न तयार होऊ शकतात, आणि बरेचसे प्रश्न असे आहेत की ज्याची उत्तर खूप मोठी मोठी असतात, मग ते प्रश्न कशा पद्धतीने करायचे आहेत किंवा ते करायचे आहेत की नाही, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो बेसिकली या व्हिडिओमध्ये आपण फक्त पहिल्या लेसनवरती डिस्कशन करणार आहोत, बाकी सगळे व्हिडिओज हळूहळू येतीलच. फक्त मला एवढं जाणून घ्यायचं आहे की अशा पद्धतीचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडतील का, आणि तुम्ही व्हिडिओ नीट पहा आणि मग तुम्हाला कळेलच की या व्हिडिओमध्ये काय आहे. सो तुम्हाला जर असे व्हिडिओज पाहायचे असतील तर मग खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, आणि मग मी त्याप्रमाणे हे जे सगळे चॅप्टर्स आहेत ते सगळ्याचे व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. तर बेसिकली सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे आहेत 10 चॅप्टर्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट चॅप्टर पाहणार आहोत, तो म्हणजे हेरिडिटी अँड इव्होल्युशन. तर या चॅप्टरमधून बेसिकली प्रश्न कशा पद्धतीने तयार होऊ शकतात, अर्थात प्रश्नांमध्ये आपण जेव्हा प्रश्न कसं तयार होऊ शकतात हे पाहणार आहोत, तेव्हा त्याच्यामध्ये पॅरेग्राफ वाईज आपण पाहणार आहोत किंवा फ्लो चार्ट्स कोणते असतील किंवा ॲक्टिव्हिटी फॉर्ममध्ये कोणते प्रश्न असतील हे सगळं आपण पाहणार आहोत. तर मग त्यानुसार आपण प्रत्येक चॅप्टरला कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चॅप्टर मी ऑलरेडी पूर्ण त्याचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. वन शॉट व्हिडिओज पण अवेलेबल आहेत, पार्ट वाईज व्हिडिओज पण अवेलेबल आहेत. सो मी तेच रिपीट नाही अपलोड करणार आहे. आता मी काहीतरी नवीन अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. ओके, सो बेसिकली फर्स्ट ऑफ ऑल जे एम सी क्यूज आहेत ते सगळ्यांसाठी कॉमन इन्स्ट्रक्शन आहे सगळ्या चॅप्टर्ससाठी, की एम सी क्यूज जे आहेत ते कुठून करायचे आहेत. तर एम सी क्यूसाठी तुम्ही काय रेफर करू शकता, बेसिकली तुमच्याकडे गाईड असेल, टार्गेट असेल, डायजेस्ट असेल, जे पण असेल, तर त्यामधले एम सी क्यूज तुम्ही चेकआउट करू शकता. कारण असं आहे की एम सी क्यूज जे आहेत तर ते फक्त लेसनच्या खालचे येतील असं नाही, तर त्यासाठी तुम्हाला काहीतरी रेफरन्स बुक आपल्याकडे असायला पाहिजे. आणि दॅट्स वाय तुम्ही कोणतंही एक रेफरन्स बुक निवडायचं आहे आणि वर्षभर फक्त तेच फॉलो करायचं आहे. मग तुम्ही डायजेस्ट घ्या, नवनीत, टार्गेट, वॉट एव्हर जे पण येतं ते सगळं त्यापैकी कोणतंही एखादं घेऊ शकता. आता हे चूज कसं करायचं की कोणतं पुस्तक तुम्हाला घ्यायचं आहे वगैरे, तर बेसिकली तुम्ही कोणता पण एखादा लेसन तुमचा झाला असेल तर तुम्ही तो लेसन तुमच्या फ्रेंड्सकडे वगैरे टार्गेट असेल, डायजेस्ट असेल, ते त्यामध्ये वाचून पहा. ज्याची लँग्वेज तुम्हाला समजेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे. बेसिकली कॉन्टेंट सगळ्यांमध्ये सेमच असतं, लँग्वेजमध्ये फक्त फरक पडतो. मग तुम्हाला ज्या बुकमधलं लँग्वेज समजेल ती बुक तुम्ही रेफर करू शकता. ओके, नेक्स्ट आहे जे वन सेंटेन्समध्ये आन्सर्स लिहा वगैरे क्वेश्चन्स असतात, त्यासाठी पण तुम्हाला हेच फॉलो करायचं आहे. जे पण टार्गेट नेवणी जे पण असेल ते का फॉलो करायला सांगते, कारण टेक्स्टबुकच्या मधूनमधून त्याच्यामध्ये प्रश्न काढून दिलेले असतात. सो मग तुम्हाला एक्स्ट्रा मेहनत नाही घ्यावी लागणार टेक्स्टबुकच्या मधूनमधून प्रश्न शोधायला, त्याच्यामुळे तुम्हाला आयते प्रश्न मिळतील बेसिकली, आणि तुम्हाला उत्तरं पण लक्षात ठेवायला इझी पडेल. ओके, बाकी जी काही उत्तरं आहेत, जसं की पहिला चॅप्टर आहे हेरिडिटी आणि इव्होल्युशन, त्याची खूप मोठी उत्तरं आहेत. तर मग ती कशी लक्षात ठेवायची आहेत किंवा करायची आहेत का ती उत्तरं, हे आता आपण पाहणार आहोत. सो लेटस्ट स्टार्ट. त्यासोबतच जे इतर काही प्रश्न आहेत, आय होप की तुम्ही सगळ्यांनी पेपर पॅटर्न पाहिला असेल, तर त्यामधला फक्त मी पहिला आणि सेकंड क्वेश्चनच डिस्कस केलेला आहे. थर्ड क्वेश्चनमध्ये, थर्ड म्हणजे क्वेश्चन नंबर 2A, आय थिंक येस, A, काही ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स असतात. तर मग त्या ठिकाणी तुम्हाला फ्लोचार्ट्सवरती वगैरे प्रश्न येतात. फॉर एक्झाम्पल फर्स्ट चॅप्टरमध्ये तो जो एव्हिडन्सेसवाला एक फ्लोचार्ट आहे, पहिलाच क्वेश्चन आहे, तो पण आता मी पुढे दाखवेनच. तर त्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये येऊ शकतात. त्यासोबतच क्वेश्चन नंबर 2B पण खूप सारे ऑप्शन्स आहेत. क्वेश्चन नंबर 3 आहे, क्वेश्चन नंबर 4 आहे, क्वेश्चन नंबर 4 बेसिकली तुम्हाला एखादा पॅरेग्राफ वगैरे येऊ शकतो. तर हे सगळं आपण हळूहळू डिस्कस करणार आहोत त्या चॅप्टरप्रमाणे. या चॅप्टरमधून बेसिकली प्रश्न गिव्ह द रिझन्ससाठी किंवा फ्लोचार्टसाठी, एव्हिडन्सेसचा फ्लोचार्ट तयार करण्यासाठी, दुसरी गोष्ट एव्हिडन्सेस विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल्स एक्सप्लेन करण्यासाठी, कनेक्टिंग लिंक जे रिझन्स देण्यासाठी की पेरिपॅटस कनेक्टिंग लिंक का आहे मॅमलियामध्ये आणि रेप्टाईल्समधला, तर ह्याचं रिझन्स वगैरे देण्यासाठी हा चॅप्टर येऊ शकतो. सो ते सगळे प्रश्न मी पुढे डिस्कस केलेले आहेत. व्हिडिओ नक्की पहा आणि कमेंट करून सांगा की अशा पद्धतीचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडतील का. तुम्ही फक्त क्वेश्चन बँक जरी रेफर केली, जे की प्रिव्हियस इयरला रिलीज करण्यात आलेली होती, ती देखील तुम्ही एकदा रेफर केली तरी पण उत्तम आहे. फक्त एवढंच की त्याच्यामध्ये रिड्यूस सिलेबसमधले क्वेश्चन्स नाही आहेत, तुम्हाला ते क्वेश्चन्स मात्र करावे लागतील, कारण यावर्षी कोणताही सिलेबस रिड्यूस नाही आहे. ओके, बट जस्ट फॉर गाईड तुम्ही ते रेफर करू शकता. त्यामध्ये म्हणजे खूप सारे म्हणजे प्रचंड प्रश्न आहेत. सो तेवढं जरी प्रॅक्टिस केलं तरी पण इनफ आहे पेपर 2. आफ्टर दॅट थर्ड आहे ते म्हणजे याच्यामध्ये काही 2 क्वेश्चन्स येतात, मग काही ऍक्टिव्हिटी बेस्ड असतात, चार्ट पूर्ण करायचा असतो किंवा गिव्ह द रिझन्स सारखे प्रश्न असतात. सो बेसिकली याच्यामध्ये तुम्हाला गिव्ह द रिझन्ससाठी स्ट्रिक्टली टेक्स्टबुकच्या खाली जे काही गिव्ह द रिझन्सचे प्रश्न आहेत तेच तुम्हाला सुरुवातीला आता करायचे आहेत. ओके, कारण त्याच्यामधले कुठले तरी 2 प्रश्न तर टेक्स्टबुकच्या खालचेच येतात आणि एखादा फक्त टेक्स्टबुकच्या आदल्यामधला कुठला तरी येतो, असं आतापर्यंत तरी पॅटर्न असाच आहे. ओके, आणि जे पण टेक्स्टबुकच्या खालचे असतात ते मोस्टली टुवर्ड्स ग्रीन एनर्जी म्हणा किंवा
असे जे काही एन्व्हायरमेंटवरचे चॅप्टर्स आहेत त्यामधला एक असतो आणि बायोलॉजीमधल्या चॅप्टर्सचा एक असतो. सो असं मिळून दोन्हीमधला एक एक असतो आणि तिसरा एखादा कुठला तरी कशामधला पण एखादा टाकू शकतात. आणि तिघांपैकी तुम्हाला कोणतेही दोघांचे रिझन्स लिहायचे असतात. सो बेसिकली तुम्हाला गिव्ह द रिझन्ससाठी आधी सगळ्यात पहिल्यांदा तर टेक्स्टबुकच्या खाली जोही तुम्हाला लेसन शिकवला जाईल त्यानुसार टेक्स्टबुकच्या खाली जे पण गिव्ह द रिझन्स आहेत ते करायचे आहेत. आणि ते झाल्यानंतर मग तुम्ही डायजेस्ट गाईड वॉट एव्हर रेफर करू शकता. त्यामधल्या पण सगळे करायची काहीच गरज नाही आहे. जे असं वाटतंय की टेक्स्टबुकच्या कॉन्टेंटशी मिळते जुळते आहेत काही असे पण प्रश्न असतात त्याच्यामध्ये की जे एक्स्ट्रा नॉलेजसाठी असतात जे तुम्ही नाही केलं तरी पण चालेल. कारण महाराष्ट्र बोर्ड स्ट्रिक्टली पुस्तकामध्ये जे कॉन्टेंट आहे त्याच्यावरतीच आधारित प्रश्न तयार करतं. सो तुम्ही जे टेक्स्टबुकशी निगडीत प्रश्न तयार होऊ शकतात तेच फक्त त्यामधून पाहू शकता. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट असे काही प्रश्न असतात की जे फ्लो चार्ट आहेत ऍक्टिव्हिटी बेस्ड आहेत तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर असं देऊ शकतात की हा डायग्राम दिला जाईल आणि या ठिकाणी इथे जे नाव आहे त्याचं तर तेच इरेज करून दिलं जाईल आणि मग तुम्हाला सांगितलं जाईल की इथे एखादं म्हणजे इथे एक लेटर दिलं जाईल. लेट मी शो यू कसं असतं ते. तर इथे हे नाव ओळखा किंवा हे जे एन्झाईमचं नाव आहे ते जे पण नाव असेल ते एन्झाईम का वापरलं जातं कशासाठी वापरलं जातं. सो हे तुम्हाला बेसिक नॉलेज याच्यामधलं असलं पाहिजे. किंवा तुम्हाला असं दिलं जाईल या ठिकाणी हे जे आहे ट्रान्सक्रिप्शन हे या ठिकाणी इरेज करून दिलं जाईल आणि सांगितलं जाईल की ओळखा ही कोणती प्रोसेस आहे तर ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सो बेसिकली जेव्हाही तुम्ही हे पुस्तक रीड करणार आहात तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने रीड करायचं आहे की कुठूनही कसाही प्रश्न आला तरी पण तुम्हाला तो सोडवता आला पाहिजे. मग भले तुम्ही एक लेसन का करेना पण अशा पद्धतीने करा की तिथून कुठूनही कसाही प्रश्न आला तरी पण तुम्हाला तो सोडवता आला पाहिजे. ओके, किंवा तुम्हाला इथे कुठेतरी मध्येच ब्लँक दिलं जाईल आणि विचारलं जाईल की हे काय आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता तुम्ही जर पर्टिक्युलर इव्होल्युशन चॅप्टरमध्ये पाहिलं तर काय काय करायचं आहे या चॅप्टरमधलं ते मी तुम्हाला सांगते नंतर. पण त्याआधी आपण हा टॉपिक कम्प्लीट करूया. तर तुम्हाला चार्ट्स वगैरेसाठी काय करायचं हे आपण ह्या टॉपिकनुसार पाहणार आहोत. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4 काही थोडेसे मोठे नाही म्हणता येणार बट ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन असतात. मग त्याच्यामध्ये काय केलं जातं की टेक्स्टबुकमध्ये जो एक प्रश्न आहे लेट्स एक्झाम्पल म्हणून आपण याच्या एक्सरसाइजमधला एखादा प्रश्न बघूया. आणि याची एक्सरसाइज खूप मोठी आहे. मी जेव्हा अपलोड केली तेव्हा बऱ्याच जणांचे कमेंट्स आलेले आहेत की एवढी मोठी उत्तरं वगैरे वगैरे वगैरे. तर बेसिकली या प्रश्नामध्ये म्हणजे हा जो 7th क्वेश्चन आहे याच्यामधल्या सगळ्याचीच उत्तरं मोठी आहेत. कारण अर्थात प्रश्नच तसा विचारला त्याच्यामुळे मोठी उत्तरं लिहिणं गरजेचंच आहे. कारण जे काही प्रश्नामध्ये विचारले अर्थात ते तुम्हाला सगळं मेन्शन करावंच लागेल. बट एवढी मोठी मोठी उत्तरं तुम्हाला एक्झाममध्ये डायरेक्टली नाही लिहायला येत. मग कशी लिहायला येतात तर तुम्हाला या ठिकाणी काय सांगितलेलं आहे एक्सप्लेन विथ सुटेबल एक्झाम्पल्स इम्पॉर्टन्स ऑफ एनाटॉमिकल एव्हिडन्सेस इन इव्होल्युशन. मग तुम्हाला एनाटॉमिकल एव्हिडन्सेस म्हणजे काय त्याचे एक्झाम्पल्स लिहा किंवा त्याच्यापासून आपल्याला काय स्टडी करता येतं हे असे तुम्हाला 3 प्रश्न कंबाईन करून मग 3 मार्कला दिलं जाऊ शकतं. म्हणजे अल्टिमेटली तुम्हाला इन्फॉर्मेशन तीच लिहायची आहे फक्त प्रश्न छोटे छोटे करून मार्क्स वाढून वगैरे दिले जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आहे डिफाईन्ड फॉसिल्स एक्सप्लेन इम्पॉर्टन्स ऑफ फॉसिल्स ॲज अ प्रूफ ऑफ इव्होल्युशन. तर हा प्रश्न मात्र येऊ शकतो मे बी क्वेश्चन नंबर 4 म्हणजे जो तुमचा सेकंड लास्ट क्वेश्चन आहे पेपरचं ज्यामध्ये तुम्हाला मोठी मोठी उत्तरं लिहायची असतात. तर त्या ठिकाणी मे बी मी क्वेश्चन नंबर चुकीचं सांगत असेन बट तुम्ही एकदा पेपर जो आहे तुमचा पेपर पॅटर्न तो नक्की चेक करा. बट सेकंड लास्ट क्वेश्चनमध्ये असे प्रश्न येऊ शकतात. ओके, त्यासोबतच अजून एक मोठा प्रश्न होता इव्होल्युशन ऑफ मॉडर्न हिस्ट्रीचा. हा प्रश्न युजली येत नाही लिहिण्यासाठी येत नाही. याच्यामधले MCQs मात्र येऊ शकतात की क्रोमॅग्नन कधी होता रामप्रितिकस कधी होता निअंडरथल कुठल्या इयरमध्ये होता वगैरे हे MCQs किंवा 1 सेंटेन्समध्ये येऊ शकतं. बट ॲज सच एवढा मोठा प्रश्न येत नाही. सो तुम्हाला अशा पद्धतीने प्रश्न एलिमिनेट करता आले पाहिजेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स प्रोटीन. हाही आला नाही बट तुम्हाला मग याच्यामध्ये काय येऊ शकतं अर्थात प्रोटीन फॉर्मेशनमध्ये ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन ट्रान्सलोकेशन या मेथड्सही तुम्हाला एक्सप्लेन करावे लागतात. मग असा प्रश्न न येता एक्सप्लेन ट्रान्सक्रिप्शन एक्सप्लेन ट्रान्सलेशन तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न फोडून येऊ शकतात. म्हणजे बेसिकली तुम्हाला उत्तरंहीच लिहायचे आहेत पण प्रश्न फोडून येतील. मग त्यासाठी तुम्हाला हे कॉन्टेंट माहिती असणं आवश्यक आहे. मग एवढी मोठी उत्तरं आहेत आम्ही कशी करणार तर हे सगळे जे रिझन्स आहेत ना तर हे तुम्ही आता नाही देऊ शकत कारण तुम्ही 10th आलेला आहात आणि तुम्हाला ॲटलिस्ट त्याच्यामध्ये काय आयडिया आहे त्या उत्तरामध्ये हे तरी माहिती असलं पाहिजे. भलेही एवढं मोठं उत्तर पाठ नसेल होत तरीही त्याच्यामधल्या मेन पॉईंट्स तुम्हाला नक्कीच लक्ष ठेवावे लागतील. कारण प्रश्न तो MCQ तयार होऊ शकतो किंवा मॅच दी कॉलमसाठी ट्रू ऑर फॉल्समध्ये कसाही प्रश्न तयार होऊ शकतो. सो दॅट्स वाय तुम्हाला जर ते कॉन्टेंट माहिती असेल ॲटलिस्ट तुम्ही आता वर्षाच्या सुरुवातीला जर तुम्ही ती उत्तरं वाचून ठेवली किंवा अर्थात ती शेवटपर्यंत लक्षात राहतील नाही राहतील माहिती नाही बट तरी तुम्हाला एक आयडिया असेल की असं काहीतरी आपण वाचलं होतं. ओके, सो दॅट्स वाय तुम्ही आता जस्ट ती उत्तरं वाचून तरी ठेवा किंवा ॲटलिस्ट पाठ करण्याचा तरी प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला ॲट द एंड ऑफ द इयर जास्त लोड नाही येणार. ओके,
त्यासोबतच लास्ट क्वेश्चन जर तुम्ही पाहिलं तर त्या क्वेश्चनमध्येही मोस्टली ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन असतात. सो ते सगळे आता आपण पाहणार आहोत. जस्ट एकदा पेपर पॅटर्न नक्की चेक करा, जेणेकरून तुम्हाला एक क्लिअर आयडिया मिळेल की नेमकं मी कशाबद्दल आणि काय बोलते. कारण लास्ट क्वेश्चन हा खूप महत्त्वाचा असतो, त्याच्यामध्ये पॅरेग्राफवरचे क्वेश्चन्स पण येऊ शकतात की पॅरेग्राफ कम्प्लीट करा वगैरे, कारण तो 5 मार्क्सचा असतो. किंवा एखादा फ्लोचार्ट चुकीचा असेल तो बरोबर करा असं पण येतं. बट ॲज सच एवढे मोठी मोठी पानं भरून उत्तरं लिहिण्यासाठी कोणताच प्रश्न नाही आहे. ओके, सो बेसिकली इव्हॉल्युशन आणि हेरिडिटी, हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन या चॅप्टरमध्ये हा जो पहिला पॅरेग्राफ आहे यामधून तुम्हाला फक्त सगळ्यात पहिल्यांदा तर हेरिडिटी म्हणजे काय एवढंच फक्त माहिती पाहिजे. बाकी सायंटिस्टची नावं त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला जोहन ग्रेगर मेंडल हा मॉडर्न जेनेटिक्सचा पायोनियर होता हे माहिती असलं पाहिजे. होप्सो की तुम्ही 9th मध्ये हे नाव ऐकलं असेल जेनेटिक्समध्ये. आफ्टर दॅट बाकी काही नाही केलं तरी पण चालेल. हे सगळं तुम्हाला पुन्हा एकदा 12th ला आहे. ओके, सो 12th ला जे लोक सायन्स घेणार असतील त्या सगळ्यांना हे पुन्हा एकदा येणार आहे. सो तुम्ही आता याच्याकडे जास्त लक्ष नाही दिलं तरी पण चालणार आहे. त्यासोबतच एक मिनिट हां इथपर्यंत कट आहे. त्यासोबतच नेक्स्ट आहे ते म्हणजे हेरिडिटी कशासाठी युजफुल आहे हे मात्र तुम्हाला 3 ते 4 वेळी वाचावे लागतील. त्याच्यानंतर याच्यामध्ये खूप सारे टर्म्स आहेत की ट्रिपलेट कोडॉन काय आहे किंवा सेंट्रल डोग्मा काय आहे, ट्रान्सक्रिप्शन काय आहे, ट्रान्सलेशन काय आहे, ट्रान्सलोकेशन काय आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे तुम्ही स्किप नाहीच करू शकत. ओके, हे पूर्ण खूप इम्पॉर्टंट आहे. ट्रिपलेट कोडॉन काय आहे किंवा ही प्रोसेस बेसिकली कशी होते, ही प्रोसेस का होते किंवा स्टेप बाय स्टेप त्याचे स्टेप्स काय आहेत, हे सगळं तुम्हाला पूर्ण पाठ असलं पाहिजेच. कारण याच्यामधून कसाही प्रश्न येऊ शकतो. मग तो डायग्राम बघून किंवा ही डायग्राम आहे ही आधी कशाची आहे ती ओळखा. ट्रान्सलेशन आहे, ट्रान्सक्रिप्शन आहे, ट्रान्सलोकेशन आहे, मग ते एक्सप्लेन करा. किंवा मग ह्याच्याशी निगडीत प्रोसेसेस ज्या आहेत त्या ते एक्सप्लेन करा. असे प्रश्न याच्यामधून तयार होऊ शकतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे म्युटेशन. ॲज यू ऑल नो की म्युटेशन म्हणजे काय, सडन चेंजेस जे होतात न्यूक्लिओटाइड्समध्ये त्याला आपण म्युटेशन म्हणतो. मग तुम्हाला मे बी नेम द फॉलो नेम किंवा आन्सर इन वन सेंटेन्समध्ये म्युटेशन पासून जे काही डिसीजेस डिसऑर्डर्स होतात तर त्याचं एक नावं लिहिण्यासाठी किंवा एक्झाम्पल्स देण्यासाठी पण येऊ शकतं. मग तुम्हाला जस्ट एवढं लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशनची एखादी डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. बाकी याच्यामध्ये जास्त काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. फक्त पहिलं जे ऑर्गॅनिझम होतं तर ते ओशियनमध्ये तयार झालं होतं. अंबा, पॅरामेशियम असेल, कॉलेरा आहे, तर हे सगळी नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. बाकी तुम्ही जास्त याच्यामध्ये डेप्थमध्ये नका जाऊ, कारण याच्यावरती ॲट सच थिअरोटिकल प्रश्न येत नाहीत, तर डायग्रॅमॅटिक प्रश्न येतात. फॉर एक्झाम्पल एक्सरसाइजमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर हा कसा प्रश्न आहे, अशा पद्धतीने तुम्हाला इव्हॉल्युशनवरती एव्हिडन्सेसवरती वगैरे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके, आता जेव्हा तुम्ही थिअरी ऑफ सॉरी एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन पाहणार आहात तर तुम्हाला याच्यामध्ये काही नावं पाहायला मिळतील, तर ती तुम्हाला पक्की लक्षात ठेवायची आहेत. कारण हे कसेही येऊ शकतात वेव डायग्राममध्ये डिस्क्रिप्शन लिहिण्यासाठी किंवा हे ओळखण्यासाठी येऊ शकतं पिक्चर वगैरे की हे कोणत्या एव्हिडन्सचं आहे. हे नाही येणार कारण हे अर्थात ब्लॅक अँड व्हाईटमध्ये दिसणारही नाही किंवा कळणारही नाही, पण हे मात्र येऊ शकतं कारण हे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पण क्लिअरली हे पिक्चर तयार केलं जाऊ शकतं कारण तुमचे पेपर्स ब्लॅक अँड व्हाईट असतात. बट तुम्हाला जर असं आलं की एक्सप्लेन मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस किंवा विथ एक्झाम्पल्स, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल्स, तर तुम्हाला हे सगळं माहिती असलं पाहिजे. त्यासाठी हे काही एवढं अवघड नाही आहे. तुम्ही रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये पण पाहता की डॉगचं नाक किंवा फॉक्सचं नाक वगैरे सगळं सेम आहे, कान थोडेसे सेम आहेत, फ्लावर्समध्ये पण लिव्समध्ये वेनेशन सेम आहे, तर हे सगळं तुम्हाला माहिती आहे. सो जस्ट तुम्हाला ते शब्दांमध्ये उतरवायचं आहे. नेक्स्ट आहे ॲनाटॉमिकल म्हणजे काय, इंटरनल स्ट्रक्चरचा स्टडी. सो याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं सगळ्यांचं इंटरनल स्ट्रक्चर सेम आहे, सो तुम्हाला ते मेन्शन करायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे वेस्टिजियल ऑर्गन्समध्ये असे काही ऑर्गन्स आहेत की जे आपल्याला युजलेस आहेत पण ते इतर ऑर्गॅनिझम्सला युजफुल आहेत. मग त्याचे हे हा प्रश्न कसा तयार होतो माहिती आहे का? सगळ्यात पहिल्यांदा वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे काय ते एक्सप्लेन करा, मग त्याचं डेफिनेशन लिहायची. दुसरं, वेस्टिजियल ऑर्गन्स एक्स्टिंक्ट व्हायला पाहिजेत का, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, की सडनली निघून जायला पाहिजेत का किंवा कशा पद्धतीने ते निघून जातात, त्याचे काही प्रोसिजर आहे का? तर त्यासाठी तुम्हाला या पॅरेग्राफमधलं उत्तर लिहावं लागेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे युजफुलनेस आहे का वेस्टिजियल ऑर्गन्सचा काही किंवा एक्झाम्पल्स आहेत का काही, तर ते तुम्हाला या ठिकाणी लिहावे लागतील. तर बेसिकली हा पूर्ण पॅरेग्राफ तुम्हाला माहिती असलाच पाहिजे कारण याच्यावरती कसेही प्रश्न तयार होऊ शकतात. नेक्स्ट आहे पॅलेंटोलॉजिकल्समध्ये फॉसिल्स म्हणजे काय, त्यासोबतच रेडिओ ॲक्टिव्हमध्ये कोणते एलिमेंट्स वापरले जातात, कोणतं रेडिओ ॲक्टिव्ह आहे, कोणतं रेडिओ ॲक्टिव्ह नाही आहे, हे माहिती असलं पाहिजे. बाकी ही नावं काही लक्षात ठेवायची गरज नाही आहे, हे पण लक्षात ठेवायची गरज नाही आहे. कनेक्टिंग क्लिंकमध्ये तुम्हाला रिझन्स माहिती असले पाहिजेत की आपण प्लॅटिपसला कनेक्टिंग क्लिंक का बोलतो, याच्यामधलं मॅमल्समधलं आणि रेप्टायल्समधलं, किंवा पेरीपॅटसला आणि रिडा आणि अर्थ्रोपोडामधलं कनेक्टिंग क्लिंक का बोलतो, किंवा लंग फिशला फिशेसमधलं कनेक्टिंग क्लिंक आपण का बोलतो, हे सगळे तुम्हाला रिझन्स माहिती असले पाहिजेत.
का म्हणतो कारण त्यांच्यामध्ये काहीतरी कॅरेक्टर सिमिलर आहेत. सो बेसिकली तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की व्हॉट इज मीन बाय कनेक्टिंग थिंग्स अँड एक्सप्लेन विथ एक्झाम्पल्स. तुम्हाला त्यासाठी हे एक्झाम्पल्स देता आले पाहिजेत. ओके, नेक्स्ट आहे एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस. आता एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेसमध्ये कसे प्रश्न तयार होतात, तर बेसिकली तुम्हाला असं येणार नाही की डायरेक्ट एक्सप्लेन करा एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस. तर तुम्हाला एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस हे इव्होल्युशनचे एव्हिडन्सेस कसे आहेत हे एक्सप्लेन करण्यासाठी येऊ शकतं. मग तुम्हाला त्या ठिकाणी सांगावं लागेल की इनिशियल स्टेजमध्ये सगळे एम्ब्रियोज कसे असतात, सेम दिसायला असतात, बट लेटर ऑन त्यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटीज डिक्रीज होतात आणि ते थोडेसे वेगळे दिसू लागतात. सो मग तुम्हाला ते मेन्शन करायचे. आफ्टर दॅट डार्विन्स थिअरीमध्ये फक्त तुम्हाला मेन ऑब्जेक्टिव्ह वगैरे विचारले जाऊ शकतात, किंवा जर ट्रू ऑर फॉल्समध्ये आलंच तर मग हे जे बुक्सचं नाव आहे ओरिजिन ऑफ स्पीशीज असेल किंवा फिट सर्वायवल ऑफ फिटेस्ट असेल, तर सगळे कॉन्सेप्ट कोणाचे आहेत हे फक्त एकदा वाचून घ्या. बाकी तुम्हाला फक्त हे तीन चार रिझन्स लक्षात ठेवले तरी पण पुरेसे आहेत. लेमार्किझम मोस्टली एक्सप्लेन करण्यासाठी येऊ शकतो, कारण लेमार्किझममध्ये थोड्याशा गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवाव्याच लागतील. फॉर एक्झाम्पल तसं प्रिन्सिपल काय होता तर यूज अँड ऑर डिसयूज ऑफ कॅरेक्टर्स, किंवा दुसरा एक ह्याचं हे आहे प्रिन्सिपल आहे दॅट इज अँसेस्ट्री ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर्स, त्याचे नावं तुम्हाला लक्षात ठेवावी लागतील. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे स्पेसिएशन. स्पेसिएशन खूप छोटासा पॅरेग्राफ आहे, सो हे जस्ट एकदा वाचून घ्या, कारण याच्यामध्ये मोस्टली तुम्हाला प्रश्न आलाच तर डिफाईन स्पेसिएशन वगैरे येऊ शकतो. आणि चार पाचच लाईन्स आहेत जिओग्राफिकल आणि रिप्रोडक्टिव्ह बॅरियर्समुळे कशा पद्धतीने स्पेसिएशन होतं. ह्युमन इव्होल्युशनमध्ये ही नावं लक्षात ठेवायची गरज नाही आहे, बट तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की रामापिथिकस फर्स्ट ह्युमॅन लाईक ऑर्गॅनिझम होता, किंवा हे ह्युमॅन लाईक एप होता, सो तो आहे रामापिथिकस, किंवा नियंडरथल कोण आहे हे माहिती असलं पाहिजे, आणि क्रोमॅग्नॉनबद्दल माहिती असली पाहिजे. बाकी तुम्ही नाही काही लक्षात ठेवलं तरी पण चालू शकते या चॅप्टरमध्ये. ह्युमॅनचं इव्होल्युशन 7 crore इयर्सच्या आधी सुरू झालं, याच्याबद्दल तुम्हाला काही सुटेबल एक्झाम्पल्स देऊन हे लिहायचं आहे. तर बेसिकली एवढा मोठा प्रश्न एक्झाममध्ये नाही येत, बट तुम्हाला एकदा नक्कीच वाचून जायचं आहे, कारण याच्या फोडी केल्या जाऊ शकतात आणि मग तुम्हाला हा प्रश्न इन द फॉर्म ऑफ पार्ट्स विचारला जाऊ शकतो. याच्यासाठी तुम्हाला स्पेशिएशनचंच उत्तर लिहायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फोसाइल्स, याचं उत्तर किंवा हे सगळं जे पॅलेंटोलॉजिकल आहे या सगळ्याची उत्तर ऑलमोस्ट सेम असतात. सो ज्याची उत्तरं सेम आहे त्याचं एकच उत्तर लक्षात ठेवा आणि सगळ्यांना तेच लिहायचं. ओके, नेक्स्ट आहे फेटल सायन्स अमंग कॉर्डेट्स, तर या सगळ्यासाठी तुम्हाला एम्ब्रियोलॉजिकलचं उत्तर लिहिता येईल. ओके, बाकी एमसीक्यूज वगैरे तर तुम्ही आरामात करू शकता, पूर्ण वर्ष आहे तुमच्याकडे. लेमार्किझममध्ये डायरेक्ट लेमार्किझम एक्सप्लेन करा असं नाही आहेत, आधी लेमार्किझमचं स्टेटमेंट काय होतं, मग लेमार्किझमने ते स्टेटमेंट कोणत्या एक्झाम्पल्सच्या आधारे प्रूफ केलं, सो असे तुम्हाला दोन क्वेश्चन्स कंबाईन करून येऊ शकतात. नेक्स्ट आहे डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शनमध्ये तुम्हाला डार्विनचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत, काही त्याच्यामध्ये असे काही गोष्टी होते का ज्या डार्विनने एक्सप्लेन नाही केल्या, तर त्या तुम्हाला याच्यामध्ये मेन्शन करायच्या आहेत. एम्ब्रियोलॉजीमध्ये अगेन सेम आन्सर जे तुम्ही या ठिकाणी ऑलमोस्ट लिहाल तेच थोडेसे चेंजेस करून तुम्हाला आन्सर या ठिकाणी लिहावं लागेल. इव्होल्युशनमध्ये डेफिनेशन वगैरे टाकायची आहे, चॅप्टरचं पहिलंच नाव आहे त्याच्यामुळे अर्थात डेफिनेशन लक्षात असली पाहिजे. कनेक्टिंग थिंकमध्ये पण सेम डिफाईन करा आणि मग एक्झाम्पल्स लिहा असा प्रश्न तयार होतो. मेकॅनिझम एक्सप्लेन करण्यासाठी मोस्टली नाही आहेत, बट हेरिडिटी डिफाईन करण्यासाठी पण येऊ शकतं. वेस्टिजियल ऑर्गन्सबद्दल आपण मग अशीच पाहिलेली आहेत, प्रश्न कसे तयार होतात. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एक्सप्लेन थिअरी ऑफ इव्होल्युशन, या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात इव्होल्युशनबद्दल माहिती लिहायची आहे, बट एवढा मोठा प्रश्न नाही विचारला जात. इथले एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन लिहा आणि ते थोडक्यात एक्सप्लेन करा असा प्रश्न येऊ शकतो. मग तुम्हाला ते सगळे पॅरेंटोलॉजिकल एनाटॉमिकल वगैरे सगळे लिहावे लागतील थोडक्यात, एकदम 2 ते 3 ओळींमध्ये जर सगळे लिहायचे असतील तर. बस एवढंच असा चॅप्टर आहे, जास्त काही याच्यामध्ये अवघड नाही आहे. हा थोडी मोठी मोठी उत्तरं आहेत अर्थात असणारच आहेत, कारण चॅप्टर पण थेरोटिकल आहे पूर्णतः. सो पण तुम्हाला ती सगळी उत्तरं काही करून एकदा तरी दोनदा तरी पाठ म्हणजे एकदा तरी दोनदा तरी तुम्ही वाचू शकता, जेणेकरून ते जर त्याच्यावरती जर एखादा प्रश्न आला असता तुम्ही ते इझिली सॉल्व्ह करू शकाल. ओके, नेक्स्ट आहे सेकंड चॅप्टर. सो सेकंड चॅप्टरबद्दल आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा एक जस्ट माझा एक्सपेरिमेंट आहे की जर तुम्हाला असे व्हिडिओज पाहायला आवडत आहेत का की मी तुम्हाला त्या चॅप्टरमधलं काय काय पाठ करायचं आहे किंवा काय लक्षात ठेवायचं आहे हे सांगेन. मी पूर्ण व्हिडिओ नाही अपलोड करत आहे, रिझन असं आहे की व्हिडिओ एकाच व्हिडिओमध्ये जर मी सगळे चॅप्टर्स ॲड केले तर व्हिडिओ खूप मोठा होईल. सो त्याच्यामुळे तुम्हाला त्या चॅप्टर्समधलं तुम्ही काय केलं पाहिजे हे सांगितलेलं आवडेल का किंवा पाहायला आवडेल का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी त्याच्यावरती व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. अगेन हा व्हिडिओ फास्ट झाला आहे का हेही सांगा, कारण माझी बोलण्याची स्पीड अशी आहे सो मला कळत नाही आहे. सो जे काही तुमचे सजेशन्स असेल ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी त्याच्यावरती थोडक्यात पुन्हा काम करण्याचा प्रयत्न करेन. आणि ज्याप्रमाणे मी पार्ट 2 चे व्हिडिओज अपलोड करते त्याप्रमाणेच पार्ट 1 चे पण करायचे का हे पण नक्की सांगा.